सांगोला येथे युवा महाराष्ट्र युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीचे व बैठकीचे गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी आयोजन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्यासाठी 5,500 कोटी रुपये निधी देऊन सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. या निधीतून आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सांगोला तालुक्यात युवक संघटना व युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगोला येथे गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी 11 ते 4 या वेळेत युवा महाराष्ट्र युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोटरसायकल रॅली तसेच सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठक आयोजन केले आहे. या मोटरसायकल रॅली दरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे जाणार असून येथे बैठक आयोजित केली आहे. सांगोला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यशुलक राजमाता अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बैठकीसाठी मार्गस्थ होणार आहे. या रॅलीसाठी व बैठकीसाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश परिश प्रताप सरनाईक, युवा सेना सचिव किरण माळी, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार शहाजीभाऊ पाटील भूषवणार आहेत अशी माहिती युवा जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांनी दिली आहे. युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील, विधानसभा प्रमुख संजय देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, विधानसभा संपर्क अभिजित नलवडे, युवा नेते दिग्विजय पाटील, ओबीसी सेल जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे, जिल्हा प्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख नानासाहेब मोरे, तालुका प्रमुख दीपक गुंडादादा खटकाळे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख राणीताई माने, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख छायाताई मेटकरे, शिवसेना शहर प्रमुख माऊली तेली, युवासेना शहर प्रमुख समीर पाटील, शिवसेना शहर प्रमुख एससी सेलचे कीर्तीपाल बनसोडे, शिवसेना ओबीसी सेलचे शहर प्रमुख आयुब मुलाने, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख प्रतीश दिघे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, मागासवर्गीय सेलचे दीपक आयवळे, प्रसिद्धी प्रमुख छोटू दौंडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना व युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांनी केले आहे.